शेती मालाला उत्पादन खर्चावर आधारित बाजारभाव मिळाला पाहिजे ही भूमिका मांडण्यासाठी सत्यशोधक समाजातर्फे महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा आसू उडलेला। त्यावेळी तर ते महत्वाचं पुस्तक होतंच, पण आज सुद्धा ते महत्वाचं आहे। त्या दृष्टीनं पवारसाहेबांनी जे वारंवार प्रयत्न केलेले आहेत ती मला फार महत्वाची गोष्ट वाटते। मित्र हो, महात्मा फुल्यांचं सगळं साहित्य मराठीत होतं, ते हिंदीमध्ये जावं, इंग्रजीत जावं, बंगालीत जावं म्हणून पहिले प्रयत्न जर केले असतील, पवारसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी या संबंधामध्ये समिती स्थापन केली आणि पवारसाहेब जाहीरपणे मी आपल्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो, कारण तुम्ही त्यावेळेला माझ्यासाठी डायरेक्ट टाटा साहेबांशी बोललात आणि टेल्कोमधून एक कामगार हरी नरके याला मंत्रालयामध्ये तुम्ही नेलं आणि आपण बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे खासदार जनार्दन वाघमारे आणि अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली 13 भाषांमध्ये महात्मा फुल्यांचं साहित्य पोचू शकलो। सुप्रियाताई, सावित्रीबाईंचं साहित्य तर आता स्पेन स्पॅनिशमध्ये प्रकाशित होत आहे। भारतातली ही पहिली लेखिका आहे जिचं समग्र वाङ्मय फार लवकर स्पॅनिशमध्ये प्रकाशित होणार आहे। हे आज जगभर पोचतंय, मला स्वतःला त्याचं बाबांना आणि पवारसाहेबांना श्रेय आहे, त्याच्याविषयीची जाहीर कृतज्ञता व्यक्त करायची आहे। आणि शेवटचा मुद्दा उल्लेख करून थांबायचा तो असा की महात्मा फुले किती मल्टी डायमेन्शनल व्यक्तिमत्व होतं। सावित्रीबाई ह्या काय प्रकारचं नेतृत्व होत्या। मित्र हो, बघा तुम्ही एकाच वेळेला सत्यशोधक समाज, शेतकऱ्यांच्या चळवळी, कामगारांच्या चळवळी, पण एवढंच नाही सत्यशोधक पत्रकार, सत्यशोधक पत्रकारिता उभी करायची, सत्यशोधक लेखक उभे करायचे आणि तेही आपल्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी सत्यशोधक जलसे, सत्यशोधक कविता, सत्यशोधक तमाशे, सत्यशोधक प्रवचन आणि अगदी वारकऱ्यांचा उपयोग करून घेऊन त्याच्या माध्यमातून आपला विचार पुढे पोहोचवायचा। किती प्रकारची कामं आहेत, म्हणजे त्यांची पुणा कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी आहे, आता पुण्यावर आपण इथे येतो सासवडला तेव्हा तो जो बोगदा आहे आपला, तर तो किंवा पलीकडे, सॉरी इकडे नाही पलीकडे कात्रजला जो बोगदा येतो, कात्रजला येतो, सॉरी माफ करा, तो बोगदा काय झालं आहे आमच्या डोक्यामध्ये, तर शाहिस्ते खान, त्याची बोटं, तो लाल महाल। आणि त्यावेळेला सुप्रियाताई ते गेले एका बाजूला आणि बैल सोडले दुसऱ्या बाजूला, कात्रज घाट पॉलिसी, त्यामुळे दिवे घाट कात्रज घाट असा गोंधळ। तर एका बाजूला बोगदे, धरणं, पूल, इमारती, बडोद्याचा उल्लेख फार योग्य झाला। सयाजीराव गायकवाड दरबारामध्ये महात्मा फुलेंना बोलवत आहेत, सगळ्या मान्यवरांना बसवत आहेत आणि महात्मा फुले शेतकऱ्याचं आसूड वाचतायत। मला हे प्रारूप पुन्हा दिसलं ते पवारसाहेब मुख्यमंत्री असताना ते ज्या पद्धतीने बाबांना बोलवायचे आणि बाबा अतिशय अधिकारवाणीनं सांगायचे बाबा आढाव, हे आत्ताचं महात्मा फुल्यांचं मला स्वतःला असं वाटतं की रूप आहे आणि सयाजीरावांचं, शाहू महाराजांचं, शाहू महाराजांचं शरद पवारसाहेब आहेत।